नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी आज खूप दिवसाने व्लॉग स्टार्ट करते, कारण की मी भरपूर दिवसापासून तरी म्हणजे गावाकडे होती. तर मी गावाकडे लग्न होतं, एंगेजमेंट होती, तर मी त्याचे व्लॉग शूट केले, पण काही कारणामुळे मला अपलोड करता आले नाही. आणि गावाकडे तर रेंज नसते, त्याच्यामुळे गावाकडे अपलोड करण्याचा प्रश्नच येत नाही. तर मी ते व्लॉग शूट केले, पण ह्याच्या कारणामुळे मी अपलोड केले नाही की ते कॉपीराईटचा इशू वगैरे होऊ शकते, कारण तिथे ते गाणे वगैरे चालू होते, तर त्याच्यामुळे. आणि तर मला ना जर अपलोड करणं शक्य झालं तर मी नक्की अपलोड करेल, कारण की साऊंड वगैरे कमी करून थोडासा थोडेफार मी शूट केला होता. तर चला मग मी तर आज व्लॉग स्टार्ट करते. त्याच्या पहिले मी आता संध्याकाळची वाजलेली आहे, 7 वाजलेले आहे, तर मी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते. आणि त्याच्या पहिले मी इथे लसूण घेतलेली आहे साफ करायला, आणि प्रिशा मला धिंगाणा करून देत आहे. ती साफ तर करणार नाही, पण धिंगाणा करून देत आहे. यांनी ऑफिसला आहे, ऑफिसवरून ते येईल आता थोड्या वेळात, तोपर्यंत मी थोडी स्वयंपाकाची पूर्वतयारी करून घेते. तर त्याच्या पहिले मी दाखवते तुम्हाला, इथे लसूण घेतले मी सोलायला आणि प्रिशा बघा. आणि इकडे बघा, इथे लसूण साफ करायला घेतली आणि प्रिशा इथे पूर्ण खाली सांडवली, धिंगाणा केली आणि तिला टी व्ही लावून दिलेली आहे मी. आता आपण लसूण साफ करून घेऊया आणि मग नंतर समोरची कामे काय असते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी लसूण पटापट सोलून घेत आहे. तिला तसं मी लसूण ना किचनमध्येच साफ करून घेते, पण ना आता प्रिशानं तिला बघत बघत ना मी लसूण हॉलमध्ये घेऊन आली आणि लसूण हॉलमध्येच साफ करत आहे. आणि आज मी डाळ वांगे खाणार आहे. भरपूर दिवस झाले आमच्याकडे ना डाळ वांगे झालेच नाही, त्याच्यामुळे डाळ वांगे करते. आणि डाळ वांगे प्रिशाचा आवाज येत असेल, ती ना मला घे म्हणत आहे, म्हणजे घेऊनच राहा म्हणते, घेऊन राहा घेऊन राहा म्हणते. पण मी तिला ना खेळत खेळत आणि बघत बघत शोभा करते म्हणा. मला असं घेऊन सुद्धा थोडेसे काम करावं लागते. अद्रक याचा पेस्ट करताना डोळ्यात सुद्धा जाऊ शकते, त्याच्यामुळे खूप सांभाळ करावं लागते. आणि ही ना राहत नाही आता ना जास्तच राहू शाल. तर आता मी इथे डाळ वांगे करून घेणार. प्रिशा तोपर्यंत खेळत आहे, प्रिशा जोपर्यंत खेळत आहे तोपर्यंत मी भाजी टाकून घेते. म्हणजे मग फक्त पोळ्याच करायचं काम आहे. पोळ्याचं ओळख आहे, पोळे ह्यांनी आल्यावर सुद्धा मी करू शकते भात ना. आज दुपारून भात टाकला होता मी प्रिशासाठी, तर तोच भात ना उरून आहे, तर तोच भात आम्ही खाणार आता. भात डाळ वांगे आणि इथे मी पोळ्याचं पीठ मळून आहे. तर इथे पोळ्या मग नंतर बघूया, वेळ बघून. आणि तुम्हाला दिसत असेल इथे ना माझे भांडे सुद्धा लावायचे आहे, तर ते मी भांडे सुद्धा लावून घेणार. त्याच्या पहिले मी इथे भाजी करून घेत आहे. आणि आपण जेव्हा भाजी करते ना, तर तेव्हा फोडणी देते ना, तेव्हा तेल वगैरे उडायची मला फार भीती वाटते. कारण की एकदा माझ्या अंगावरती ना गरम तेल उडालं होतं, तर खूप जास्त झटका लागते तेव्हापासून मला फार भीती वाटते, म्हणून मी खूप सांभाळून हे करते. प्रिशाचा आवाज येत असेल तुम्हाला, खूप जास्त त्रास देते, खूपच जास्त हुशार झाले त्याच्यामुळे खूप त्रास देते.
ब्रश नाही का धुवते होते आणि मी डाळ वांगी ना एकदम सिंपल अशी करत आहे. मसाला वगैरे काहीच यूज नाही करते. बिना मसाल्याच्या पण कधी कधी खायला खूप जास्त टेस्ट होतो. मग मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. चला अच्छा इकडे आता समोर ये ये इकडे ये वाव प्रिशा खेळते. तर इथे सांबार नव्हता, सांबार आणायला लावली होती यांना येता येता. तर त्यांनी येता येता सांबार आणले. मग मी सांबार सांबाराला छान वॉश करून घेतला आणि मग सांबारला कट केला आणि नंतर डाळ वांगीमध्ये सांबार टाकून घेतला. तर अशा प्रकारे ना संध्याकाळचं माझा स्वयंपाक होऊनच होता. फक्त पोळ्या व्हायच्या होत्या तर पोळ्या मी गरमागरम करत असते. आणि एक सांगायचं म्हणजे डाळ वांगी ना आमच्याकडे पूर्ण असं रेटून रेटून करत असतात. तर मी पण तशीच करते. आणि मग स्वयंपाक वगैरे झाला, थोडासा वेळ भेटला, किचन आवरून घेतले. तुम्हाला दिसत पण असेल इथे मी किचन आवरत आहे. असा थोडा थोडा वेळ भेटला ना ते वेळ कसं कोणत्या कामामध्ये बिझी करून घ्यायचं हे ना एका मम्मीलाच माहीत असते. तर मग नंतर मी हातपाय वगैरे धुतली, छान फ्रेश झाले. नंतर इथे माझ्या ना पोळ्या व्हायच्या होत्या. डाळ वांगी करून घेतले मी. नंतर थोडासा मला वेळ भेटला, ह्यांनी आले होते तर मग किचन वगैरे आवरून घेतले. आणि नंतर मग मी पोळ्या करायला घेतले. छान फ्रेश झाले, दिवावात केले आणि नंतर मग मी पोळ्या करायला घेतले. तर इथे पोळ्या काही जास्त नाही लागत, जस्ट 4 ते 5 पोळ्या लागते. खूप झाल्या 4 ते 5 पोळ्या. तर तेवढ्याच पोळ्या करून घ्यायच्या होत्या तर मी तेच पोळ्या करून घेतल्या आहे. आणि मग नंतर पोळ्या वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. पोळ्या करता करताच ना प्रिशा पण माझ्या मागे मागे येत होती. तिकडे डॅडी हॉलमध्ये होते तिचे, तरी पण ती माझ्या मागे मागे येतेच येते. मग मी तिला ना थोडंसं पीठ दिलं होतं तिच्या हातामध्ये, तर मग ती त्याच्यासोबत खेळत होती. तिला खेळणे आहे तेवढे, पण ती खेळण्यासोबत कमी खेळते. आणि जास्त जे आपल्या किचनमध्ये किंवा आपण काय करत राहिलं त्याच्यासोबतच ती जास्त खेळते. आणि इथे मी पोळ्या करून घेतलेल्या आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना किचनमध्ये खूप जास्त गरम होते तर भरपूर जणांना लवकर स्वयंपाक करून घेता आणि मोकळे होतं. तर माझं तशा प्रकारे नाही आहे, कारण की प्रिशाला बघावं लागते. मग प्रिशाला बघत बघत मला सर्व कामे आवरून घ्यावं लागते, त्याच्यामुळे मग मी वेळ बघूनच सर्व कामं करून घेत असते. तर मग इथे पोळ्या वगैरे झाल्या. मग प्रिशानं जेवण करत नव्हती, मग तिला ना एक छोटासा अंड्याचा पराठा करून दिला. मग ती छान खा. जाते का तू? जाऊन बाय कर. बाय बाय कर. बाय बाय कर ना, लासेल तिला. हळू नाही, ती बांगडी सोबतच चालत आहे. डॅडी गेले पोहे आणायला,
तोपर्यंत मी ना पटापट घरातले जे कामं आहे ते करून घेते. कामं म्हणजे सकाळचे कामं, मी व्हिडिओ सकाळी स्टार्ट करते. तर सकाळी मी आता झाडून वगैरे घेते, चला मग बाहेर पाणी मारून घेतले, आता मी घर झाडून घेते. मी कालचाच व्लॉग आज स्टार्ट करते आणि माझे मी तुम्हाला दाखवले सकाळी कामं वगैरे करत होती आणि ब्रिशा पोहे वगैरे खायला गेली होती. तर मी स्वयंपाक करून घेतला आणि आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. कामं पण झाली, कामं म्हणजे गॅस होता वगैरे क्लीन करून झालेला आहे. आणि ना आता ब्रिशाची आंघोळ बाकी आहे, माझी आंघोळ पण झाली, मगाच झाली माझी आंघोळ. तर आता माझं जेवण वगैरे बाकी आहे, ब्रिशाचं जेवण बाकी आहे. चला तर मग मी जेवण करते आणि ब्रिशाला जेवू घालते. पसारा आवरायचा आहे मला, ब्रिशाचं खेळणं वगैरे इकडे ठेवून आहे. सकाळचं किचन ओटा वगैरे माझा क्लीन झालेला आहे, भांडे पण झालेले आहे आणि भांडे लावायचे. तर मी आता इथे दिवावत करून घेणार कारण की माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आता. आणि मी आता दिवावत वगैरे करून घेते, चालत नाही. त्याच्या पहिले मी इथे ना हा दिवा क्लीन करून घेते. मी इथे एक स्पेशल ना जे दिवावात वगैरे क्लीन करायचं असते ना त्याची इथे एक स्पेशल घासणी आहे. आणि मी हे जे तेलकट वगैरे असते ना ते आधी मी साबणाने काढून घेते आणि नंतर मग मी पितांबरीने याला धुवून घेते. पितांबरीने ना खूप छान निघते पितळचे भांडे. माझी अशी खूप मोठी अशी पूजा वगैरे काही नसते, माझी एकदम साधी सिम्पल दिवावात आणि जस्ट प्रे करणं एवढंच असते. कोणी खूप मोठी पूजा करतात ना, तर माझी खूप मोठी पूजा नसते, सिम्पलच करत असते. पितांबरीने ना पितळचे भांडे ना खूप जास्त क्लीन निघते. मी तशीच करत असते, पितांबरीनेच घासत असते. एकदम म्हणजे नवीन नवीन दिसते, जस आपल्या असं वाटत की नवीनच दिसते. इकडे भांडे वगैरे लावायचे आहे आणि रिशा नेहमी सारखी माझ्या मागे मागे आहे की इथे सकाळी ना पोहे आले होते तर ते पोहे पण तसेच ठेवलेले आहे, खायचे आहे. मी आता दिवा वगैरे करते आणि नंतर खाणार. आपण जय करू जय इथे माझं दिवावत वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी पोहे खाणार आणि नंतर बोलणार तुमच्यासोबत. दाखवते मी तुम्हाला, सकाळी सांगले होते पोहे, छान गरम गरम होते पण आता थंडी झाले तर थंडीच खावं लागेल. चला मग आता पोहे वगैरे खाऊ आणि नंतर पोहे. तर फ्रेंड्स, माझे जेवण वगैरे झालेलं आहे आणि ब्रिशाला पण मी जेवू घातलेली आहे. तसेच माझे थोडेफार कामं झालेले आहे आणि थोडेफार कामं आवरायचे आहे. तर ब्रिशाची आंघोळ वगैरे करून द्यायची आहे मला, ती इथे ना टी व्ही बघत आहे. आणि तर मी व्हिडिओज ना इथेच एंड करते कारण की व्हिडिओज खूप जास्त मोठा होणार, त्याच्यामुळे मला इथेच व्हिडिओ एंड करावा लागणार आहे. तर माझे थोडेफार कामं वगैरे आहे, ते मी कामं ना आता करून घेणार आणि मग कामं वगैरे झाल्यानंतर मला व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायची असते. तर ते व्हिडिओजची एडिटिंग करणार आणि व्हिडिओची एडिटिंग ही मला प्रिशा झोपल्यानंतरच करता येते. त्याच्या आधी ती जागी असते तेव्हा तर मला काहीच नाही करता येत, कंटिन्युअली मला तिच्याचकडे बघावं लागते. तर म्हणून मी आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.